पंच ज्ञानेंद्रिये कोणती? कर्णेंद्रिये म्हणजे कान, स्पर्शेंद्रिये म्हणजे त्वचा, दर्शनेंद्रिये म्हणजे डोळा, रसनेंद्रिय म्हणजे जीभ, ग्रहणेंद्रिय म्हणजे नाक। तर या पाच ज्ञानेंद्रियांमार्फत ज्ञानग्रहणाचं काम होत असतं, म्हणजे संवेदना ग्रहण होत असतात आणि त्याचं ज्ञानात रूपांतर होत असतं। आता आपण कर्णेंद्रिय या ज्ञानेंद्रियाबद्दल माहिती घेऊया। कानाचे मुख्यतः तीन भाग पडतात, बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि अंतरकर्ण। कानाच्या बाह्यकर्णाच्या माध्यमातून ध्वनी लहरींचं एकत्रीकरण होत असतं, ते कानाच्या मध्यकर्णात असलेल्या पडद्यावर ते ध्वनी उमटतात, त्याचे विशिष्ट कंपन तयार होतात आणि ती अंतरकरणात जी तीन हाडांची साखळी आहे त्या साखळीमार्फत मज्जारज्जूपर्यंत पोहोचतात आणि मज्जारज्जूमार्फत मेंदूच्या एका विशिष्ट भागापर्यंत ती संवेदना पोहोचते आणि त्याचं ज्ञानात रूपांतर होतं। गर्भावस्थेत तिसऱ्या आठवड्यात कान तयार होतात आणि साधारण गर्भाच्या 6व्या 7व्या महिन्यात गर्भाला ऐकायला यायला लागतं, म्हणजेच बाळाच्या भोवती असलेलं आवरण, पाणी हे सगळं अंतर ओलांडून प्रत्यक्ष ध्वनी ऐकू यायला लागतात। विशेषत आईचा आवाज गर्भाला लवकर ऐकायला येतो। निसर्गत सर्वसामान्य बालक हे श्रवण क्षमता घेऊन जन्माला आलेलं आहे। आता श्रवण क्षमता निसर्गत आहेच, परंतु ती विकसित करता येते, क्षमता वाढविता येतात आणि त्यासाठी म्हणून आपल्याला शिशु शिक्षणात बालवयातच बालकांना विविध प्रकारचे अनुभव द्यावे लागतात। श्रवणेंद्रियांचं कार्यच मुळात विविध प्रकारचे आवाज ऐकण्याचं आहे। या सृष्टीमध्ये पहा किती आवाजांमध्ये वैविध्य आहे। प्रत्येक माणसाचा आवाज वेगळा आहे। एवढंच काय तर माणसाच्या वयाच्या टप्प्यानुसार त्याच्या आवाजात होत जाणारे बदल आहेत, किंवा लहान मुलाचा आवाज वेगळा, मोठ्या तारुण्यात येत असलेल्या मुलांचा आवाज वेगळा आहे, वृद्धांचा आवाज वेगळा आहे, एकाच व्यक्तीचा बदलत जाणारा आवाज वेगवेगळा बदलत जाणारा आवाज आहे। तसंच सृष्टीतील वेगवेगळ्या हालचाली, वारा आहे, वाऱ्याचा आवाज आहे, पानांची सळसळ आहे, ओढ्याचं खळखळ वाहणं आहे, तर समुद्राच्या पाण्याचा एक वेगळा आवाज आहे, त्याला ज्याला आपण गाज म्हणतो। तर एक पाण्याचा आवाज जरी म्हटलं तरी प्रत्येक ठिकाणी येणारा आवाज वेगवेगळा आहे। धातूंचा आवाज वेगळा आहे, प्रत्येक वस्तूचा वेगवेगळा आवाज आहे। एवढंच नव्हे तर वस्तू किती अंतरावरून कुठे टाकतो, म्हणजे चेंडूचा आवाज घेतला तर जवळ टाकतानाचा टप्प्याचा आवाज येणारा आणि दूर टाकल्यानंतर येणारा आवाज, तर या आवाजात फरक आहे। असं हे जे वैविध्य आहे, या वैविध्याकडे मुलांचं लक्ष वेधून घ्यायला लागतं आणि त्यासाठी म्हणून बालवाडीमध्ये आपल्याला विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना कर्णेंद्रियाच्या विकासासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव देता येतात। प्रत्यक्ष वेगवेगळ्या वस्तूंचे आवाज ऐकवणे, आवाजातील फरक लक्षात आणून देणे, वस्तूंच्या आवाजावरून वस्तू ओळखणे, म्हणजे पहा घरामध्ये गृहिणी डबा उघडून न पाहता सुद्धा आवाजावरून त्या डब्यात काय आहे हे ओळखू शकते, मुलं पण ओळखू शकतील, त्या प्रकारचे त्यांना अनुभव देणं गरजेचं असतं। म्हणूनच आपण बालवाडीमध्ये आवाजाच्या दृष्टिकोनातून खूप वैविध्यपूर्ण अनुभव मुलांना देऊ शकतो। श्रवणेंद्रियाच्या विकासासाठी आपल्याला 2 टप्प्यात विचार करता येईल। साधारणपणे 2.5 ते 6 वर्षापर्यंतच्या मुलांच्या श्रवणेंद्रियांचा विकास आणि 6 वर्षानंतरचा। 6 वर्षाच्या आतमध्ये जेव्हा आपण श्रवणेंद्रियांचा विचार करत असतो तेव्हा कितीतरी प्रकारचे अनुभव प्रत्यक्ष मुलांना द्यायला लागतात। जसं आता म्हटलं तसं निसर्गातले वेगवेगळे आवाज, सहलीला गेल्यानंतर जसं आपण बरीच मौज मजा करत असतो, काही नवीन गोष्टी मुलांना दाखवत असतो, सहलीचा आनंद घेऊ यातच, पण त्याचबरोबर निसर्गात
शांतपणे बसणं आणि निसर्गातले वेगवेगळे आवाज ऐकण्याचे अनुभव मुलांना देऊयात, तर मुलांना कानाचा उपयोग कुठे कसा करायचा असतो हे नेमकं कळेल. याचबरोबर वेगवेगळे आवाज ऐकवणं, प्राण्यांचे, पक्ष्यांचे, दृकश्राव्य माध्यमांच्या माध्यमातून आपण प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज ऐकवू शकतो. हे आवाज ऐकले, कोणाचे आवाज आहेत कळल्यानंतर मुलांना कधी विचारू पण शकतो. एखादा विशिष्ट आवाज मुलांना ऐकवला आणि हा आवाज कोणाचा तर मुलं नक्की ओळखतात. तसंच आपल्या मित्रांचे आवाज रेकॉर्ड करून हा आवाज नेमका कोणाचा आहे हे मुलांना आपण सांगू ओळखायला देऊ शकतो. आवाजातले वैविध्य लक्षात आणून देणं, सूक्ष्मता लक्षात आणून देणं, आकारमान बदलल्यावर येणारे आवाजात होणारे बदल हे लक्षात आणून देऊ शकतो. पहा, एखादं संगीत ऐकून देखील मूल गाणं ओळखू शकतो. आता मुलाची ऐकण्यातली जिज्ञासा वाढली आहे हे पण आपल्याला अनेक वेळेला मुलं खेळताना लक्षात येऊ शकतं. मुलं पाण्यात खेळत असताना पाण्यात हात हलवून हलवून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतात किंवा पाण्यावर हात आपटून आवाज काढतात, तर ही झाली त्यांची जिज्ञासा. म्हणजे पाण्यात खेळता खेळता सुद्धा ते आवाज काढून कसा आवाज येतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तर मुख्यतः जिज्ञासा वाढवणं हे आपल्याला या सगळ्या ह्याच्यातून शक्य आहे. आता तुम्ही आवाजावर आधारित आवाज डब्यांबद्दलचा पाठ पाहणारच आहात. शिशुशाळेमध्ये आवाज डब्यांचा एक खेळ घेतला जातो. याच्यामध्ये त्या डब्यांमध्ये काही वस्तू ठेवलेल्या असतात. उदाहरणार्थ थोडे मोठे दगड किंवा वाळूतला मोठा भाग, मोठी मोठी वाळू, थोडी बारीक वाळू, रेती, अशा त्या आवाजाच्या जोड्या केलेल्या असतात आणि मूल ते एक डबी कानाजवळ नेऊन आवाज ऐकणं, तो आवाज लक्षात ठेवून त्याच आवाजाची सारखी डबी दुसऱ्या गठ्ठ्यातून काढणं, या प्रकारची क्रिया मूल करत असतं. म्हणजेच आवाज ओळखणं, आवाजातले साम्यभेद ओळखणं, याच्यातूनच मुलं आवाजातला फरक लक्षात घेऊ शकतात, साम्य लक्षात घेऊ शकतात. आवाजातल्या अत्यंत सूक्ष्मात सूक्ष्म फरकसुद्धा ग्रहण करण्याची क्षमता मुलांची वाढताना आपल्याला दिसून येते.